आता वळूया दसरा मेळाव्याच्या बातम्यांकडे. मुंबईमध्ये आज दोन मोठे मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे, तर तिकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा शिवसेना मेळावा होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे दोन मेळावे आपण पाहतोय. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे ज्यावेळेला ठाकरेंचा मेळावा हा शिवतीर्थवर होईल आणि शिंदेचा मेळावा जो आहे तो आझाद मैदानावर होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवसेने आपल्या मेळाव्यासाठी यावेत यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गडाचा मेळावा शिवतीर्थवर होणार आहे, शिंदेगडाचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा, शिंदेच्या शिवसेनेचा आझाद मैदानावर दसरा मेळावा. 12,449 पोलीस अंमलदारांसह 2,493 पोलीस अधिकारी बंदोबस्तात असणार. 6 अप्पर पोलीस आयुक्त, 16 पोलीस उपायुक्तांसह 45 सहाय्यक पोलीस आयुक्त बंदोबस्तासाठी तैनात. SRPF 33 तुकड्या बंदोबस्तात असणार. आझाद मैदानावर शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा. मुंबईतील आमदारांना कार्यकर्ते जमवण्याची जबाबदारी, ग्रामीण भागातील आमदार खासदारांनाही कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी. ग्रामीण भागातून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी बसेसची व्यवस्था, रे रोड आणि कर्नाक बंदर परिसरात पार्किंगची व्यवस्था, क्रॉस मैदानात सर्वांची जेवणाची सोय.